नमस्कार, अंजनीस पूर स्टाफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी एक अतिशय सोपी पण चविष्ट अशी चिकन रेसिपी करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. ते कढाई चिकनसाठी आपण साहित्य पाहून घेऊया. इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजची सिमला मिरची चिरून घेतली आहे. दोन मीडियम साईजचे टोमॅटो मोठ्या आकारात चिरून घेतलेले आहेत आणि याची आपल्याला मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे. दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. मसाल्यांमध्ये इथे ही काश्मीरी मिरची पावडर आहे, हे लाल तिखट आहे, हळद, धडा जिरा पावडर, गरम मसाला पावडर, जिरं आणि इथे पाव टीस्पून आपण ओवा वापरणार आहोत फोडणीत. ही कसुरी मेथी आहे, अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आहे आणि अर्धी वाटी दही आपण यूज करणार आहोत. आता हे आपण पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. तर मॅरिनेशनसाठी आपल्याला एक टीस्पून मीठ घालते आहे, एक टीस्पून हळद घालायची आहे आणि एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालते आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून निदान अर्ध्या तासासाठी तरी मॅरिनेशन करत ठेवायचं आहे. आता हे चिकन आपण असंच कमीत कमी 15-20 मिनटं तरी, नाहीतर अर्धा तास तरी आपल्याला हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. आता इथे सर्वात आधी आपण कढईत 2 टेबलस्पून बटर घेऊयात. बटर मेल्ट झालं की आपल्याला जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते टॉस करून घ्यायचं आहे. आपण चिकन घालूया. इथे गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला चिकन टॉस करून घ्यायचं आहे. चिकन छानपैकी टॉस झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. बटरमध्ये चिकन टॉस केल्यामुळे एक छान फ्लेवर येतो. आता याच कढईत आपण तेल घेऊयात. साधारण 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. आता ह्यात फोडणीत आपण 1 टीस्पून जिरं घालूया आणि 1/2 टीस्पून ओवा. एक कांदा घालायचा आहे. कांदा छान लाल होईपर्यंत अगदी परतून घेऊया. कांदा चांगला ब्राउन होत आलेला आहे तर आपण त्यात हिरवी मिरची घालायची आहे. सिमला मिरची घालूया. सिमला मिरची परतून झाल्यानंतर आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया. आता आपण सर्व सुके मसाले घालायचे आहे. 1 टीस्पून हळद घालते आहे. 1 टीस्पून धडा जिरा पावडर, 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर आपण काश्मीरी मिरची पावडरही वापरणार आहोत. ती 1 टीस्पून घालते आहे. हे मसाले चांगले परतून घेऊया. Thank you.
तर मसाले परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो प्युरी घालूया. टोमॅटो प्युरी छान अगदी परतून घ्यायची आहे, म्हणजे अगदी 4-5 मिनटं तरी व्यवस्थित परतली गेली पाहिजे, कारण आपण टोमॅटो असेच कच्चेच मिक्सरला लावून प्युरी केली होती, त्यामुळे त्याचा कच्चट वास किंवा कच्चट चव त्याची राहील, मग ती चांगली वाटणार नाही चिकनमध्ये. म्हणून हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोचा जो कच्चट वास आणि चव असते तो निघून जाईल. इथे आपण गॅस आता मीडियम फ्लेमवरती ठेवूया, म्हणजे टोमॅटो प्युरी छान परतली जाईल. आता आपण गॅस स्लो करून दही घालायचं आहे. दही घातल्यावरती लगेच असं फेटत राहायचं, मसाल्यांमध्ये अगदी एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित. सतत हलवत राहायचं, नाहीतर दही ती चिकनच्या ग्रेव्हीमध्ये अगदी फाटल्यासारखं मग दिसतं, म्हणून सतत हलवत राहिलं की ते व्यवस्थित एकजीव होतं अगदी. आता इथे या स्टेपला आपण थोडी कसुरी मेथी घालायची आहे, थोडी हातावरती चुरडून कसुरी मेथी घालायची. गरम मसाला पावडर घालूया. या रेसिपीच्या सर्व इन्ग्रेडियंट्सची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि शेवटी सर्व मसाल्यांचे प्रमाण जेवढं तुम्ही चिकन घ्याल त्यावरतीच आपण ॲडजस्ट करू शकतो. आता आपण जे चिकनचे पीसेस टॉस करून घेतले होते ते घालूया. चिकन आधी टॉस केल्यामुळे अर्धवट तसं शिजलेलंच आहे, आता जास्ती वेळ लागणार नाही चिकन शिजण्यासाठी. तर आणखीन 5-1 मिनटात आपलं चिकन रेडी होईल. इथे आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडं मीठ आपण आधी चिकन टॉस करताना घातलेलंच आहे, त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे. इथे आता ग्रेव्हीसाठी आपण थोडं पाणी घालून ॲडजस्ट करूया. कोणाला ग्रेव्ही जर नको हवी असेल तर अगदी तुम्ही पाणी न घालता तसंच सुकंही करून घेऊ शकता चिकन. आता आपण इथे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून झाकण ठेवूयात आणि 3-4 मिनटं छान वाफ येऊन देऊयात, म्हणजे चिकन छान शिजलं जाईल. आता 3-4 मिनटानंतर बघूया, छान अगदी वाफ आलेली आहे, चिकनही छान शिजलेलं आहे. कलर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा किती छान आलेला आहे. आता इथे आपल्याला त्या अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. ही अगदी पटकन होणारी अशी, खूप वेळ न लागता आणि घरच्याच साहित्यात होणारी छान अगदी चिकन रेसिपी आहे, ही जरूर तुम्ही ट्राय करा. आता इथे गार्निशिंगसाठी आपण कोथमीर घालूया.
आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. वाटणाची अगदी झंझट न करता अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. कोणालाही सहज जमेल अशी आणि अगदी छान बनते. चवही खूप छान आहे ह्या चिकन रेसिपीची. अशा प्रकारे ही आपली ढाबा स्टाईल कढाई चिकन रेडी आहे.